जय हिंद मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टी दोन हजार एकवीसचा निकाल लागलेला आहे तो निकाल ॲक्च्युअल कशामध्ये बघायचा आहे कोणत्या प्रोसेसनं आपल्याला पुढे जायचं आहे आणि कशाप्रकारे आपल्याला रिझल्टची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे त्याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईटचं जे बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आपण लॉग इन केलेलं आहे महा टी डॉट इन म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची ही ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटला आपण लॉग इन केल्यानंतर आपण प्रकारे रिझल्ट बघायचा आहे तो आपण बघा या ठिकाणी पाहू शकता काही जण जे आहेत कन्फ्यूज झालेले आहे काही जणांना या ठिकाणी ज्या काही सूचना दिसत आहेत ते सूचना त्यांनी वाचलेल्या आहेत या ठिकाणी ज्यांचं राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांचं बैठक क्रमांक दिलेला आहे तर काही जणांनी त्याच्यामध्ये स्वतःचे नंबर शोधले काही जणांना या पासच्या एफमध्ये स्वतःची बैठक क्रमांक शोधून त्यांनी फक्त तेवढंच पाहून घेतलेलं आहे आम्ही पास आहो का फेल आहोत परंतु आपल्याला या प्रोसेसनं ना जायचं नाहीये तर आपल्याला जे आहे मित्रांनो या ठिकाणी जे काही लॉग इन परीक्षार्थी आहे त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि पर्सनली आपला जो काही रिझल्ट आहे तो चेक करून घ्यायचा आहे त्याच्यावरती क्लिक केला आपण त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसत असल्याप्रमाणे हे बघा या ठिकाणी टी ई टीचं रजिस्ट्रेशन क्रमांक आपल्याला टाकायचा आहे इथे दिसत असल्याप्रमाणे आणि या ठिकाणी जो आहे आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे आता मित्रांनो बऱ्याच जणांकडे रजिस्ट्रेशन आय डी आहे किंवा आहे काही जणांचा गहाळ झालेला असेल तर त्यांनी स्वतःचा जो काही टेक्स्ट मेसेज आहे फॉर्म फिलअप करत असताना तो बघा किंवा जीमेल वरती त्यांना जो काही मेल आलेला आहे तो मेल बघा तो रजिस्ट्रेशन आय डी त्यांना या ठिकाणी सापडून जाणार आहे सीट नंबरवरून हे मिळत नाही जर कोणाचं पासवर्ड हरवला असेल तर तो फॉरगेट पासवर्ड करून या ठिकाणी जे आहे फर्गेट पासवर्ड केल्यानंतर अशी एक नवीन विंडो ओपन होते या ठिकाणी जे आहे टी ई टीचं रजिस्ट्रेशन आय डी टाकायचा आणि त्या कॅन्डिडेटचा डेट ऑफ बर्थ टाकायचा आणि इथे सेंडवर क्लिक केला की तुमच्या रजिस्ट्रेशन केलेल्या मोबाईल नंबरवरती पुन्हा एकदा जे आहे रजिस्ट्रेशन आय डी येऊन जाणार आहे आणि तुमचा जो काही पासवर्ड आहे तो येऊन जाणार आहे तर आपण काय करायचं आहे या ठिकाणी लॉग इन करत असताना इथे आपण रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे बघा या ठिकाणी जे आहे अशा प्रकारे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला जे आहे अशा प्रकारची विंडो ओपन झालेली असणार आहे सर्वचा सर्व तुमचा जो फॉर्म आहे या ठिकाणी दिसून जाणार आहे बघा अगोदरची जी माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे परंतु आपल्याला रिझल्ट कसा चेक करायचा आहे तर बघा इथे या ठिकाणी जे आहे अंतिम रिझल्ट किंवा अंतरिम रिझल्ट पेपर वन पाहिजे असेल तर आपण जे आहे या ठिकाणी अशा पद्धतीने क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्या समोर अशा प्रकारे जे आहे रिझल्ट ओपन होऊन जाणार आहे हे बघा हा माझा रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी ओपन झालेला असणार आहे तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने मी पेपर वन आणि पेपर टू दोन्ही देखील याही वेळेस पुन्हा एकदा पास झालेलो आहे किंवा आपल्याला जर का पेपर टू पाहायचा असेल पे पेपर टूचा रिझल्ट पाहायचा असेल तर या ठिकाणी जे आहे पेपर टूवरती आपण क्लिक केल्यानंतर आपला पेपर टू देखील या ठिकाणी जे आहे डाउनलोड होणार आहे किंवा अशा प्रकारे दिसून जाणार आहे पेपर टू देखील आता मित्रांनो याची जर का आपल्याला प्रिंट आऊट आप काढून घ्यायची असेल तर इथे बघा प्रिंटचं ऑप्शन आहे हे प्रिंट आपण काढून ठेवावी कारण जेव्हा याचं सर्टिफिकेट जिल्हा परिषदच्या ऑफिसमधून तुम्हाला घ्यायचं असेल त्यावेळेस जे आहे याची प्रिंट आपल्याला लागणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो जर का आपल्याला काही या प्र रिझल्टवरती ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर या ठिकाणी जे या आ, ले ले आहे मार्क व्हेरिफिकेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मार्क व्हेरिफिकेशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे अशा प्रकारची विंडो ओपन होऊन जाणार आहे आपण जे काही ऑब्जेक्शन आपल्याला घ्यायचं आहे तो ऑब्जेक्शन या ठिकाणी घेऊ शकता बघ मी दोन्ही पेपर दिलेले आहे म्हणून आपण या ठिकाणी जे आहे पेपर वन किंवा पेपर टू कोणत्या रिझल्टवरती आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं ते इथे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण माहिती आपली येणार आहे किंवा हा आपला सीट क्रमांक असेल किंवा ही आपली सेकंड लँग्वेज आहे सेट कोड दिलेला आहे रिक्वेस्टेड सेट कोड वगैरे काही प्रॉब्लेम झाला असेल आपली जी काही समस्या आहे ती या डिस्क्रिप्शनमध्ये लिहायची आहे या ठिकाणी टिकमार्क करायचं आणि इथे सबमिट करून द्यायची तर अशा प्रकारे मित्रांनो जे आहे तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही समस्या असेल तर नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल इकडे मिशन टेट ऑनलाईन बॅच देखील अवेलेबल आहे त्याच्यामध्ये की आपण अपन... सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर देतो आहोत सर्व विषयाच्या पी डी एफ नोट्स देखील प्रोव्हाइड करतो आहोत ज्या की उत्तम क्वालिटीचे आहे रेकॉर्डेड बॅच असल्यामुळे तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे लेक्चर कधीही पाहून घेता येणार आहेत आणि या बॅचचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की होणार आहे आपल्याला या बॅचमध्ये जर का ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती आपल्याला जो नंबर दिसत आहे त्या नंबरशी संपर्क करा आणि आजच ही जी बॅच आहे ती जॉईन करा